स्वराज्य महिला संघटनेच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आपल्या राज्याचे आणि पंकजा मुंडे या सर्व संबंधित राजकीय या पदाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, इथल्या स्थानीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, स्वराज्य महिला संघटनेच्या माध्यमातून मी 14/8/2018 रोजी ग्रामपंचायत मौजे राणी सावरगाव इथे जे भ्रष्टाचार झाला, जे स्वतःच्या नावावरती सरपंच महोदयांनी चेक काढला 5,000 रुपयाचा, त्या चेक नंबर 992 असून, आणि अनेक विकास कामाच्या निधीमध्ये वित्त आयोगाचा असो, तर अनेक जे त्यांनी जे कामं इथं निकृष्ट दर्जाचे करून जो भ्रष्टाचार केला, किंवा जी इथली जी बॉडी आहे जी आता मेंबरची 17 लोकांची, तर त्या सगळे संगण मताने आणि ग्रामसेवक जे इथले आहेत आता तत्कालीन, त्या ग्रामसेवकांनी संगनमत करून ज्या राणी सावरगाव शहराचं जे नुकसान केलं आहे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून, निष्कृत कामं करून, आरओ सिस्टम असू द्या, स्ट्रीट लाईट असू द्या किंवा अन्य रोड असू द्या, ह्याच्या अनेक जे निधी आहेत ह्या कागदोपत्री दाखवून अनेक करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करून, ह्या संबंधी मी स्वराज्य महिला संघटनेच्या माध्यमातून 14 तारखेला बसलो, आवाज उठवला, अनेक प्रश्नांना मी मागणी केली की ह्याच्यामध्ये जे ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांचं निलंबन व्हावं, त्यांच्यावर कडक शासन व्हावं, आणि त्याच्यासाठी कलेक्टरला स्वतः जाऊन माझं शिष्टमंडळ भेटलं, सीओला भेटलं, पण आता अशी परिस्थिती वाटते की 14 तारखेच्या नंतर आता गेली 20 दिवस होत आहेत, अजूनपर्यंत काही चौकशीला वेग आलेला किंवा चौकशीला थोडंसं दिशाहीन केलेला प्रकार आणि दबाव आलेला दिसून येतोय. मी गावामध्ये आता सर्वीकडे फिरून आलो, सगळ्या गोष्टी पाहिलो, तर अजून चौकशी काही चांगल्या दिशेनं दिसून येत नाहीये. म्हणून मी आज आवर्जून सगळ्यांना, आमचे पत्रकार बंधू जे आहेत सगळे इथले मीडिया चॅनलचे, त्यांना मी एक विनंती केली की तुम्ही एक माझी प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि त्याच्यामध्ये जे काही मला खुलासे करायचे त्याच्यासाठी मी विनंती केली, तर त्या संदर्भामध्ये मी आज प्रेस कॉन्फरन्स घेतोय. मला एकच सांगायचं आहे की जी आत्ता चौकशी होते आहे ती योग्य दिशेनं होत नसून, तिला हे सत्ताधारी जे आहेत आजचे हे सरपंच, इथले जे काही मेंबर आहेत सगळे मिळून, इथं विरोधी गटच राहिलेला नाहीये, सगळे एकत्र मिळून सगळं जे काही भ्रष्टाचार करतायत त्याचा मलिदा खातायत आणि जे शासनाची फसवणूक करतायत ह्याच्यावरती अजून अनेक गोष्टी अपुऱ्या राहिल्यात. इथं आज ज्या गोष्टी बघून आलो मी, अंगणवाडी असू द्या, शनी पारा पसली, तिथे बाजूला जे आपले भारताचे पंतप्रधान सांगतायत की भारत स्वच्छ अभियान चालवा, आणि ग्रामपंचायतला ग्राम अधिकाऱ्याला हे असे निर्देश दिलेले आहेत की हागणदारी मुक्त करा. इथं हागणदारी मुक्त करायच्या तर ते प्रश्नच नाहीये, उलट हागणदारी हे ग्रामसेवक सरपंच इथले मेंबर जिथं जे बालकांचं भविष्य आहे, या देशाचं भविष्य बालक घडण्याचं असतं, तिथे हागणदारी यांनी अगदी सुळसुळाट करून तिथे हागणदारीचा एक डोंगर केलेला आहे. मी स्वतः जाऊन पाहणी केलेली आहे आणि प्रश्न इथं असा एवढ्यावर राहत नाहीये, अनेक गोष्टी आहेत, रोडांच्या आहेत, काही चिखलच्या आहेत, ज्या मुलांना चिखलातून जाता येत नाहीत शाळा बुलड्या जात आहेत, ग्रामपंचायतचे शौचालय बंद आहेत, शौचालय कागदोपत्री दाखवलेले आहेत, अनेक धुमाकूळ ह्या भ्रष्टाचाराने घातलेला आहे, आणि ह्याचे जड जे आहेत हे सरपंच, ग्रामसेवक, इथले काही मेंबर हे सगळे संगनमताने करतायत. आणि मी सांगतो आज जाहीरपणे मीडियाच्या माध्यमातून, माझ्यावर सुद्धा अनेक दबाव येत आहेत आणि मला वेगवेगळ्या पद्धतीनं दाबण्याचा प्रयत्न करतायत. मला माझ्यावरती दबाव आणून मी कसा दबला गेला पाहिजे, व्यक्तिगतरित्या माझ्यावरती जाऊन सुद्धा दबाव आणून हे मला दाबून मदत दडपवण्याचा भ्रष्टाचार प्रयत्न करतायत. पण मी ह्या मीडियाच्या माध्यमातून आज सांगतो, जर योग्य न्याय ह्या मायबाप जनतेला राणी सावरगावच्या जर नाही मिळाला, तर येणाऱ्या सप्टेंबरमध्ये 30 तारखेपर्यंत कमीत कमी स्वराज्य महिला संघटना आणि इतर संघटना राणी सावरगावच्या ज्या काही संघटनेचा एकत्र येऊन आम्ही कमीत कमी 300 ते 400 लोक आमरण उपोषणाला कलेक्टर ऑफिस आणि शिवच्या 2 ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या आमरण उपोषणाला 30 तारखेच्या सप्टेंबरच्या कालावधीमध्ये आम्ही बसणार आहोत आज, असं मी इथं नमूद करतो. आणि त्याचप्रमाणे इथं जो आता भ्रष्टाचार व्हायलाय हे जोपर्यंत पूर्णपणे
संपत नाही, तोपर्यंत मी इथून जोपर्यंत हे पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत माझा लढा चालूच राहणार आहे. शेवटी माझा मृत्यू झाला तरी चालेल, मी कुठल्याही पक्षाशी निगडीत नाहीये, मला पक्ष राजकारणाशी कुठलाही काडी मात्र संबंध नाहीये. मी पुन्हा एकदा जाहीर करतो, उपोषणाच्या वेळेसही मी हेच सांगितलं की मला कुठल्याही राजकीय पक्ष राजनितीचा संबंध नाही, मला कुणाला मतदानाचा मला मत मागण्याचा संबंध नाही, मला जो माझ्या राणी सावरगाव मध्ये जो काही इथं सुळसुळाट झालाय भ्रष्टाचाराचा, सगळ्या कामामध्ये जी लूट झाल्या ती लूट थांबली पाहिजे. आणि ह्या जे लुटारू लोक आहेत हे जे यांचं जे एक म्हणतात ना एक अड्डा बनलाय, ते अड्डा उद्ध्वस्त झाल्याशिवाय मी स्वस्त राहणार नाही. माझा प्राण गेला तरी चालेल, पण हा अड्डा स्वस्त करल्याशिवाय मी राहणार नाहीये. इथे तुम्हाला मी ह्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो की या राणी सावरगावमध्ये अगदी उघडपणे देशी दारू एक दुकान आहे इथं लायसन्स, अनेक टपऱ्यांवरती अनेक हॉटेलवरती ढाब्यांवरती इथं एक रोलडा मला नाव ते तेवढंच माहित आहे, इतर नाव माहित नाही, ते अण्णा म्हणून म्हणतात. त्यांच्या धाब्यावरती 14-15 वर्षाच्या मुलांना दारू विकली जाते, दारून विनाश होतो हे माहीत असून सुद्धा सगळे संसार सगळ्या रस्त्यावरती आणायचं हे दारूवाले करतायत काम, यांच्याकडे लायसन नाही काही नाही. तर माझ्या इथल्या मीडियाच्या माध्यमातून माझ्या SP परभणी SP सरांना माझी विनंती आहे की तत्काळ इथं धरारी पथक पाठवावं आणि या दारूंचे जितके भी अनलिगल पद्धतीनं जे अड्डे चाललेत त्यांना आळा घालावा आणि ह्यांना जेरबंद करावं, हीच माझी विनंती आहे.